छत्रपतींचा विचार म्हणजे बातमी आहे कोलकात्यातून। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अँग्री वुमन लुक पुन्हा बघायला मिळाला। भाषणासाठी निवेदकांनी त्यांचे नाव पुकारताच उपस्थितांमधील एका गटाने जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। निवेदकांनी आवाहन केल्यानंतर काही काळ शांतता झाली, पण ममतांनी बोलायला सुरुवात करताच पुन्हा दबक्या आवाजात घोषणा दिल्या गेल्या, त्यामुळे ममता दीदी चांगल्याच भडकल्या आणि भाषण न करता आयोजकांची कान उघडणी करून खाली बसल्या। आपण स्वागत करना चाहेंगे माननीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी का मंच पर। आप लोग जरा सा शांत हो जाएं, आप लोग जरा शांत हो जाएं, और इस पावन अवसर पर अब हम स्वागत करना चाहेंगे माननीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी का मंच पर। कि गवर्नमेंट का प्रोग्राम का कोई डिग्निटी होना चाहिए। एक गवर्नमेंट का प्रोग्राम है, कोई पॉलिटिकल पार्टी का प्रोग्राम नहीं है, और पॉलिटिकल पार्टी का और गरम पब्लिक का प्रोग्राम है। मैं तो आभारी हूं प्रधानमंत्री जी का, कल्चरल मिनिस्ट्री का, कि आप लोगों ने कोलकाता में प्रोग्राम बनाया, लेकिन किसी को आमंत्रण करके, निमंत्रित करके उसको बेइज्जत करना, ये आपको शोभा नहीं देता। मैं फिर आप लोगों को कहेंगे यही ऑन प्रोटेस्ट ऑफ दैट आई एम नॉट टेलिंग एनीथिंग। जय हिंद, जय बांग्लादेश। लाल मातीतली कुस्ती म्हणजे अकोल्यातल्या उच्चभ्रू वस्तीतल्या देह व्यापार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक महिला आणि तीन पुरुषांना अटक केली। जवाहरनगर रोडवर हेल्थ केअर सेंटरच्या नावे देह विक्री सुरू होती। अकोला पोलिसांच्या विशेष पथकाने या हेल्थ केअर सेंटरवर कारवाई केली। या कारवाई दरम्यान अटक केलेल्यांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे। मेळघाटात मुलींच्या वसतिगृहात चक्क दारू गाळली जात असल्याचं उघड झालंय। सीमांडोह इथे जय महाकाली या मुलींच्या शासकीय वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार सुरू होता। अमरावतीच्या स्थाने गुन्हे शाखेनं वसतिगृहात धाड टाकून 10 आरोपींना अटक केली। यात वसतिगृह अधीक्षकांचाही समावेश आहे। बनावट दारू, वाहन, मोबाईल असा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात तुर्कपिंपरीच्या बबनराव शिंदे साखर कारखान्यानं सभासद शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता लाखो रुपयांचं कर्ज काढलंय। एका सभासद शेतकऱ्याला बँकेनं नोटीस दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बार्शी न्यायालयानं संबंधित साखर कारखाना चेअरमन आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। राष्ट्रवादीचे माढ्यातले आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह या कारखान्याचे प्रमुख आहेत। शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानं 7वी शिकणाऱ्या मुलीला पळवून नेण्याची घटना निफाड तालुक्यातल्या देवपूरमध्ये घडली। कुंदेवाडी इथे हा प्रकार घडला। मुलीच्या आईनं निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। शिक्षकाविरोधात मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केलाय। कल्याणजवळच्या मोहने गावात एमएमआरडीएच्या कंत्राटदारासोबत हुज्जत घालत एका खासगी सुरक्षा रक्षकानं हवेत गोळीबार केला। कांतीलाल कॉम्प्लेक्स परिसरातली ही घटना आहे। परिसरात सुरू असलेल्या कामाच्या पैशांवरून या सुरक्षा रक्षकांनी हुज्जत घालत गोळीबार केला। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। अनिल कुमार सिंग असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे 24